सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास, मेष रास। शिर्गणेजी सांगतात की आज तुमच्यासाठी दिवस अनुकूल आहे। काम बाजूला ठेवून तुम्ही इतर गोष्टींकडे आकर्षित व्हाल। मुलांकडनं तुम्हाला एक निराशाजनक बातमी मिळेल। प्रलंबित कामं पूर्ण होतील। व्यवसायामध्ये सहकाऱ्यांकडनं तुम्हाला चांगला सल्ला मिळेल। तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल। जोडीदाराकडनं तुम्हाला सन्मान मिळेल। कौटुंबिक संपत्ती मिळेल। वडिलांची तब्येत थोडी बिघडू शकते। आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला। आता पुढची रास, वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की आज राजकीय दिशेने केलेले प्रयत्न हे यशस्वी होताना दिसतात। लोकांची साथ मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल। सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता। गर्दीच्या ठिकाणी मात्र तुम्ही जाणं टाळा। तुमची आर्थिक स्थिती सुधारेल। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील। कामामुळे तुमची दिनचर्या बदलेल। प्रेमजीवनासाठी तुम्ही वेळ काढाल। आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा। आता पुढची रास, मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की आज कार्यक्षेत्राच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालणं टाळा। मुलांना परीक्षेमध्ये यश मिळेल। मुलांसोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवाल। कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल। तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता। गरजेच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता। आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा। आता पुढची रास, कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती वाढेल, प्रतिष्ठा वाढेल। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची वाढ होईल। पालकांच्या मदतीनं कौटुंबिक व्यवसायातील समस्या दूर होतील। व्यवसायामध्ये चांगला नफा होईल। तुम्ही आज जवळच्या व्यक्तीला भेटाल। मालमत्ता खरेदी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे। उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये प्रगती होईल। तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील। आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा। आता पुढची रास, सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामानं प्रभावित होतील, मात्र नवीन शत्रू त्यामुळे तयारही होतील। खरेदी विक्रीमध्ये गुंतलेल्यांना आज फायदा होईल। तुमची आर्थिक स्थिती सुधारेल। तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल। व्यापारी आज व्यस्त राहतील। कुटुंबाला कमी वेळ दिल्यानं मात्र कुटुंबासोबत थोडेसे वाद होऊ शकतात। विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये यश मिळेल। आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील। आज तुम्ही वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या। आता पुढची रास, कन्या रास। श्री गणेशजी सांगतात की आज कायदेशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळेल। तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल। नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल। कामामध्ये पदोन्नती मिळेल। नोकरी आणि व्यवसायामध्ये सुरू असलेल्या प्रयत्नातील अडचणी संपतील। तुम्ही मित्रांसोबत धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल। तुमचा मान सन्मान वाढीस लागेल। एखाद्या जुन्या आजारातनं तुमची सुटका होईल। आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा। आता पुढची रास, तुळ रास। श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक वातावरण हे शांततेचं राहील। शुभवार्ता मिळाल्यानं कुटुंबाच्या आनंदामध्ये वाढ होईल। कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या संपुष्टामध्ये येतील। प्रेमजीवनामध्ये तुम्ही उत्साही राहाल। परदेशी संस्थेशी पार्टनरशिप करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे। तुम्हाला आर्थिक फायदा होईल। कामाच्या ठिकाणी सुरू असलेला सावळा गोंधळ संपेल आणि तुमच्या नात्यामध्ये बळ येईल। आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा। आता पुढची रास, वृश्चिक रास।
श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाशी संबंधित काही योजना यशस्वी होतील, त्यामुळे तुम्हाला नफा मिळेल, मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील, तुम्ही आरोग्याची काळजी घ्या, सरकारी नोकरीशी संबंधित लोकांनी कामावरती लक्ष द्या, धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल, जोडीदाराकडनं तुम्हाला चांगलं सहकार्य मिळताना दिसतंय, व्यवसायामध्ये वडिलांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल, आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील, तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा। आता पुढची रास धनुरास। श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना नवीन संधी मिळतील, भविष्याबद्दल चिंता कमी होतील, परदेशामध्ये राहणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल, तुमचे अडकलेले पैसे पुन्हा परत मिळतील, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही चांगला वेळ घालवाल, कार्यालयामध्ये तुमची कार्यशैली सुधारेल, सहकाऱ्यांचे संबंध सुधारतील, कामाच्या ठिकाणी अनेक प्रकल्प तुम्हाला मिळतील, आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील, तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा। आता पुढचे रास मकर रास। श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीतील अडचणी दूर होतील, व्यवसायामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल, पालकांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, तुम्हाला मानसिक शांतता मिळेल, आर्थिक लाभ होऊ शकतो, दीर्घकाळापासून सुरू असलेलं काम तुमचं रखडेल, जोडीदाराकडनं तुम्हाला भेटवस्तू मिळतील, आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील, तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा। आता पुढचे रास कुंभ रास। श्री गणेशजी सांगतात की आज प्रेमजीवनामध्ये काही मानसिक ताणतणाव निर्माण होऊ शकतो, कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील, मात्र संयमानं काम केल्यास अनेक समस्यांपासूनही तुमची सुटका होईल, उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना यश चांगलं मिळेल, मुलं तुमच्या सल्ल्यानुसार वागल्याने तुम्ही आनंदी व्हाल, रागावर आणि बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतो, आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील, तुम्ही आज गायत्री मंत्राचा जाप करा। आता पुढचे रास मीन रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या वैवाहिक जीवनातील काही अडथळे संपुष्टामध्ये येतील, जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल, कोणत्याही व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थांबा, पार्टनरशिपमध्ये व्यवसाय केल्यानं मात्र तुम्हाला नफा मिळेल, तुम्ही धार्मिक स्थळांना आवर्जून भेटी द्याल, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये साथ आणि सहकार्य मिळाल्यानं तुम्हाला आव्हानांना सामोरं जाण्यामध्ये यश मिळेल, प्रवासाची योजना तुमची यशस्वी होईल, आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील, तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे तुमचं राशी भविष्य। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।